आज आपण जो प्रयोग करणार आहे तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी शिकण्याकडेच आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. चला तर प्रयोगाला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला फक्त दोनच साहित्य लागणार आहे, ते म्हणजे असं एक कांगवा आणि नळ. चला तर आपण कसं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काम करते ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला कांगवा डोक्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे. तर मी कांगवा डोक्यावरती फिरवलेला आहे. आपल्याला नळाची एकदम बारीक धार सोडायचं आहे आणि जेव्हा आपण कांगवा याच्या जवळ घेऊन जाईल तेव्हा तुम्ही पाहू शकता पाणी कसं कांगव्याच्या बाजूला आकर्षित होत आहे. जेव्हा आपण हा कांगवा आपल्या डोक्यावरती फिरवतो तेव्हा त्याच्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या पाण्याला कांगव्याच्या दिशेने खेचते. तुम्ही पाहू शकता कसं आपण कांगव्याच्या जवळ नेल्यानंतर पाणी कांगव्याच्या बाजूला फिरतंय. मी याच्यात कुठल्याच एडिटिंगचा उपयोग केला नाही, तसंही मला अशी एडिटिंग येत पण नाही. तर मी या कांगव्याला डोक्यावरती अजून फिरवतो जेणेकरून पुन्हा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होईल. तुम्ही पाहू शकता आता जास्त स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार झाल्यामुळे जास्त प्रमाणात पाणी कांगव्याच्या दिशेने आकर्षित होत आहे. जेवढा जास्त वेळ आपण डोक्यावरती कांगवा फिरवेल तेवढेच जास्त स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि तेवढेच जास्त पाणी कांगव्याच्या दिशेने आकर्षित होईल. मी जास्त वेळ याला डोक्यावरती फिरवून स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार केल्यामुळे हे पाणी आता जास्त कांगवा दूर असतानाच त्याच्याकडे येते. पाहू शकता जिथे कांगवा आहे तिथे कसा पाण्यामध्ये आडवा रोल प्रमाणे तयार होत आहे. पाहू शकता पाणी कशा प्रकारे बिना टच करता हलतंय. हा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा एक्सपेरिमेंट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला पुन्हा अनसबस्क्राईब करू नका. थँक्स.